धुळे शहरातील हे इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी हॉस्पिटल सध्या जागतिक नकाशावर नावारूपाला आलंय. यामागचं कारणही तितकंच मराठी माणसाला भूषणावह आहे. या रुग्णालयाचे प्रमुख मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष पाटील यांनी केलेल्या किडनीच्या शस्त्रक्रियेची नोंद नुकतीच गिनीज बुकमध्ये झाली आहे. मंगला मोहन माळी या 42 वर्षीय महिलेच्या पोटातून सर्वात मोठी किडनी यशस्वीरित्या काढल्यानं गिनीज बुकात डॉक्टर पाटील यांची नोंद झाली आहे. सौ माळी यांची डाव्या बाजूची किडनी निकामी झाली होती. शस्त्रक्रिया करून 2 किलो 14 ग्रॅम वजनाची किडनी यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टर पाटील यांना यश आलं. ऑपरेशन झाल्यानंतर किडनी बाहेर काढल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही किडनी बरीच मोठी आहे. नॉर्मल किडनी ही 12 सेंटीमीटरची असते, मात्र ही किडनी मोजल्यानंतर 33 सेंटीमीटरपेक्षा जास्त मोठी होती व तिचं वजन 2 किलोपेक्षा जास्त होतं. हे सगळं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गिनीस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्स यांना डॉक्युमेंटेशन सगळं करून पाठवलं. मोठ्या किडनीचा आधीचा रेकॉर्ड सिंध पाकिस्तानमधील एका डॉक्टर साहेबांचा होता, जो आम्ही मोडलेला आहे. डॉक्टर पाटील यांनी दुसऱ्यांदा जागतिक विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. याआधी डॉक्टर पाटील यांनी एका रुग्णाच्या एकाच किडनीतून 1,72,000 खडे काढण्याचा विक्रम केला होता. अशा प्रकारे डॉक्टर आशिष पाटील जगातील पहिले डॉक्टर आणि युरोलॉजिस्ट ठरले आहेत ज्यांच्या नावावर एकाच वेळी 2 गिनीज रेकॉर्ड आहेत. पहिला विश्वविक्रम 2 वर्षापूर्वी 100 पेशंटचे किडनीतनं आम्ही 1,72,155 स्टोन्स किंवा मुतखडे काढून केला होता, तो देखील आज कायम आहे. खानदेशात पहिली किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया डॉक्टर पाटील यांनी केली, तीही सर्वात स्वस्त ठरली. त्यामुळे गरीब रुग्णांनाही किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग आता मोकळा झालाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.